माझी माय सरस्वती, माली शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली माझी माय सरस्वती। मंडळी नमस्कार, साक्षात सरस्वतीची लेक असलेली बहिणाई, बहिणाबाईंच्या कवितांमधून त्यांनी केलेल्या शब्दांचा विचार आता आपण काही भागांमध्ये करणार आहोत। बहिणाबाईंवरती मी बहिणाईची गाणी हा कार्यक्रम करत असते किंवा व्याख्यान देत असते, आणि मुक्ताबाई ते शांताबाई यामध्येही अर्थातच बहिणाबाईंचा अंतर्भाव हा होताच, म्हणजे ते व्याख्यान असू दे किंवा गाण्यांचा कार्यक्रम, त्यानिमित्ताने बहिणाबाईंच्या साहित्याचा पुन्हा एकदा कवितांचा अभ्यास झाला आणि त्याचा या मालिकेसाठी खरंच खूप छान उपयोग होतो आहे आणि आपल्यापर्यंत ते त्यानिमित्ताने पोचवता येत आहे ते माहिती असल्यामुळे याचा विशेष आनंद आहे। तर सुरुवात करते। आज मी ज्या शब्दाबद्दल बोलणार आहे तो आहे घरोट। बहिणाबाई जात्याला घरोट म्हणतात, आणि नुसतं घरोट म्हणतात असं नाही, घरोट का म्हणायचं आणि जातं का म्हणायचं नाही याची कारणंही त्या देतात, कशी ऐकूया। त्या म्हणतात, देवा घरोट घरोट, तुझ्या मनातली गोट, सर्व्या दुनियेच पोट, घरी कर्माचा मरोट, देवा घरोट घरोट, तुझ्या मनातली गोट। ही सुरुवात झाली, पण पुढे जातं का म्हणायचं नाही असं त्यांनी एका कडव्यात सांगितलंय। काय म्हणतायत, अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणू नाही, म्हणजे जाता जाता एक संदेश पण त्यांनी दिलाय, अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणू नाही, ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणू नाही, ज्याच्यातून पीठ येतं त्याला जातं का म्हणायचं हो, म्हणजे येतं आणि जातं अशा क्रियापदांचा त्यांनी गमतीशीर वापर केलाय असं आपल्याला दिसतं। आणि मग घरोट का म्हणायचं याचं उत्तर काय दिलंय ऐका। त्यात आहे घर घर येड्या आपल्या घराची, त्यात आहे घर घर येड्या आपल्या घराची, अरे आहे घर घर त्यात भरल्या अभयाची, अरे आहे घर घर त्यात भरल्या अभयाची। छान वाटतं ना ऐकायला, ऐकत राहूया, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।